मराठी सण संस्कृती याच्याविषयी किती माहिती आहे काय सांगशील? कारण त्याची पण चित्र कधी कधी काढायला लागत असतील ना तुम्हाला, पाडवा, दसरा, दिवाळी, गणपती काढायला येतात, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे सणांचे. मग मी तुला आता ना मराठी महिन्यातले काही सण किंवा काही अशा गोष्टी ज्या आपण साजरा करतो त्याच्याविषयी विचारणार आहे. मला सांग, पितृपक्ष कोणत्या मराठी महिन्यात येतो? मार्गशीर्ष. चूक. तुला माहिती आहे पितृपक्षात काय करतात ते तरी माहिती आहे? पितृपक्षात आपण आपल्या पितरांना ठेवायला का घालतो त्याचं कारण माहिती आहे? तुला माहिती आहे का घालतो? असंच उगाच आईने सांगितलं म्हणून. इतर वेळेला आपण जेवतो ते कधी आपण इतर वेळेला आपण जेवतो ते उपाशी असतात म्हणून त्या दिवशी त्यांना जेवायला घालतो. पूर्वज आहेत, मोठे मंडळी आहेत, त्यांना कधीतरी त्यांचं स्मरण हे आपल्याला झालं पाहिजे. पण कारण काय असेल त्यामागे? स्मरण झालं पाहिजे वगैरे ठीक आहे, या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत, पण बऱ्याच कथा गोष्टी पुराणात आधीच लिहून ठेवलेल्या आहेत. आपल्या डोक्याला ताप द्यायचा प्रयत्न केलेलाच नाही कोणी, माहिती आहे का? आपण फक्त पोथ्या वाचायच्या, त्याच्यावरून आपल्याला कळतं अच्छा हे कशासाठी असतं. ते वाचन नेमकं आपण करत नाही, तर काय कारण असेल? पितृपक्षात आपण काय जेवायला घालतो त्यांना 15 दिवस, किंवा तो पक्ष का पाळला जातो त्यांच्यासाठी? ते पितृपक्षात आपण त्यांना त्यांचं स्मरण करून आणि त्यांना पुन्हा तिची टेप काय पुन्हा लावतीस तू? टेपला काय म्हणायचं ग? ध्वनिमुद्रिका. मला सांगा की पितृपक्ष कोणत्या मराठी महिन्यात येतो? पितृपक्ष कोणत्या मराठी महिन्यात येतो? नाही येत. इकडे कोणाला तरी उत्तर माहिती आहे, नाव काय? भाद्रपद महिन्यात येतो. आणि काय करतात पितृपक्षात नेमकं? पक्षामध्ये आपले जे गेलेले पितृ असतात किंवा वाडवडील असतात त्यांना जीव घालतो. का घालतात, काय कारण त्याच्या मागचं? पितृशांतीसाठी, पितृदोष नाहीसे करण्यासाठी. कथा काय पण त्याच्यात, किंवा काय गोष्ट शास्त्रात सांगितलेली आहे? शास्त्र वगैरे सांगता येणार नाही.